नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटामध्ये बलकर पॉईंटजवळ दूध टँकरला अपघात झाला असून ताबा सुटल्यानं टँकर 300 फूट दरीमध्ये कोसळला. रूट पेट्रोलिंग टीम आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोरीच्या सहाय्यानं खाली उतरत 4 गंभीर जखमींना त्यांनी दरीतून काढलं असून अजूनही 3 ते 4 जण आतमध्ये असल्याचा अंदाज आहे. पावसामुळे मदत कार्याला अडथळा येत असून जखमींना इगतपुरी आणि कसाऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामध्ये 5 जण मयत झाले असून 4 जण गंभीर जखमी झालेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.